हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ यूट्यूब चॅनल. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण चाललेलो आहे अंबरनाथ येथे असलेल्या किल्लेश्री मलंगड येथे. तर आपण आज मलंगडवरती खास चाललेलो आहे सिनेमॅटिक शॉर्ट्स घ्यायला. आपल्याला अजूनही खूप सारा ट्रेक करत आहे, त्या टॉपला पोहोचत आहे, वरून दिसतही नाही आहे. आणि इथे बॅटरी पॉवर फुल आहे. गाईज, पाऊस आहे तसा रॅटलस्नेक तुम्हाला बघायला मिळेल. अहो, फुटफुट करतो कसं. हा इथे फसलेला आहे वाटतं आणि आम्ही याला तोडायचा प्रयत्न नाही करू शकत, सॉरी फॉर दॅट. गाईज, इथे आम्हाला डिस्कवरी चॅनल बघायला भेटतो. सहलीला चाललंय 500 रुपये. इथे गुफा आहे, ते देखील गुफा आहे आतमध्ये. ये इथून व्ह्यू दाखवतो तुला. जय हनुमान. आणि तुम्ही वरून हे दृश्य बघू शकता. स्क्रीन लगत लॉक होते जी. नंतर इथे फिटनेस फॅशनने खेकडा पकडलेला आहे. लेग बीन्सला मारणार नाही ना. पडला नीला. आम्ही ट्रेक आता स्टार्ट करतोय. बघू शकता इथे खूप सारे शेवाळ जमा झालेला आहे. पावसाच्या सीझन मध्ये एक्सपर्टला घेऊन ट्रेकिंग करा, शक्यतो अवॉइड करा. आज क्लायमेट खूप टफ आहे, त्यामुळे ट्रेक करायला काहीच परेशान होत नाहीये. किल्ला छातीवर येतो तो हा भाग आहे, तुम्ही बघू शकता. किल्ला आलेला आहे.
बरोबर बघू लो डोल आहे की आहो आणि हा किल्ल्याचा प्रवेशद्वार आपल्या समोर फायनली आपण पोहोचलेलो आहे मलंगड किल्ल्यावरती तुम्ही बघू शकता मलंगड वरती सर्वत्र धुके पसरलेले आहेत आणि आपल्याला काहीच दिसत नाहीये इथे हवेचं प्रमाणही वाढतंय पार्टनर्स जरा गेलेले आहेत सिनेमॅटिक शॉट्स घ्यायला आणि आपणही सिनेमॅटिक शॉट्स घेतोय आपण ऑलरेडी इथे आपला ॲक्शन कॅमेरा सेट केलेला आहे जो टाइम लॅप्स घेतोय या डायरेक्शनचे तुम्ही बघू शकता आपण आता एका कड्यावरती उभे आहोत आणि खालपर्यंत काहीच दिसत नाही फुल खोल दरी आहे इथे गाईज आपण फायनली मलंगड ट्रेक केलेला आहे आणि आपण रेनी सीझनचा हा व्ह्यू बघायला आलेलो इथे तुम्ही व्ह्यू बघू शकता आम्ही खूप सारे सिनेमॅटिक शॉट्स घेतलेले आहेत मध्येच हा जो समोरचा पर्वत आहे हा अदृश्य होतो इनव्हिजिबल होतो आता तुम्ही बघू शकतात सेम ॲज इट इज आपल्या मागेच आहे सेम हा बेस्ट लोकेशन स्पॉट आहे रेनी सीझनमध्ये तुम्ही याला व्हिजिट देऊ शकतात कल्याण शहरावरून फक्त 30 मिनिटाच्या अंतरावरती मलंगडचा बेस आहे त्या बेसवरती पोचल्यानंतर तुम्ही मलंगड स्टॉपवरून 1.5 तासाचा साधारण स्टेप ट्रेक आहे तो कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला असा 1/2 तासाचा जास्तीत जास्त स्टेप ट्रेक येतो आणि आता आपण घेऊया टाइम लॅप्स बिकॉज हवा खूप जोरात चाललेली आहे आणि आपल्याला हा व्ह्यू परत बघायला भेटणार नाही आहे तुम्ही बघू शकता हळूहळू कॅमेरा इनव्हिजिबल होतो आहे तो लेट्स सी
या टेंडरचे पैसे वसूल झालेले आहेत 1200 रुपये. घटली नाही एकदा पण. टॉप पोझिशनला आहे. तिथून या पाईपद्वारे ट्रेक केला जातो. बट आम्ही अजिबात नाही करणार आहे बिकॉज आम्हाला याच्यावर ट्रस्ट नाही आहे. या ना वन लाइफ बेबी. मुश्किल आहे. कधी कधी इथे खूप सारे माकडे असतात जे वरती येऊन देत नाही. आणि त्या पाईपने ट्रेक करू आपण. बट खाली खोल दरी आहे खूप. तुम्ही बघू शकता हा पाईप खूप लूज आहे आणि खाली खोल दरी आहे. बघितलं पहिला एकच तारेवरती येतो. 3-4 तारेवरती असं गोष्ट विकली झाली आमची. आणि आम्ही फक्त 2 लिटर बॉटल कॅरी केलेला आहे. मलंगडचा रेनी सीझन मधला व्ह्यू आहे आता तुमच्या समोर. असं वाटतं तुम्ही लोक ढगातून येत आहेत.
गाइस आपण मलंगड ट्रेक करायला आलेलो आज. साधारण आपण 2 तासांमध्ये मलंगड स्टेप ट्रेक आणि रॉक ट्रेक दोन्ही कम्प्लीट करून आपण पाईप रोप पर्यंत गेलेलो, बट पाईप थोडं कमजोर असल्यामुळे आपण पुढे ट्रेक कंटिन्यू नाही केला. मलंगडचा ब्लॉग आपण इथे एंड करत आहोत. आपण खूप सारे सिनेमॅटिक शॉर्ट्स घेतले, आपण आलेलो खास करून सिनेमॅटिक शॉर्टसाठी आणि ते आपलं सक्सेसफुली भेटले आणि खूप चांगल्या प्रकारे सिनेमॅटिक शॉर्ट्स. ट्यून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.